उद्या संध्याकाळी 5 वाजता उमेदवार मतदारसंघ घोषित करणार, मनोज जरांगे पाटील यांची माहिती. सत्ताधारी उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद पुरवली जाते, राज्यातील अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली, शरद पवारांचा गंभीर आरोप. शरद पवारांच्या काळातच उमेदवारांना रसद पुरवली जायची, आता तसं होत नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार. शरद पवारांनी केलेले आरोप बिनबुडाचे, निवडणूक आयोगाचे अधिकारी पोलिसांच्या गाड्या तपासू शकतात, अजित पवारांचं शरद पवारांना प्रत्युत्तर. ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलं नाही त्यांच्यावर काय बोलायचं, शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला. मनसेनं आधी महायुती विरोधात दिलेले उमेदवार मागे घ्यावेत, मग आमच्याकडून अपेक्षा ठेवावी, सदा सरवणकरांकडून दादर माहीममध्ये प्रचाराला सुरुवात. महायुतीशी चर्चेविना राज ठाकरेंनी उमेदवार उभा केल्यानं माहीमचा घोळ, सरवणकरांचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी आक्रमक, त्यांचं मनोबल तुटायला नको, मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यांना चर्चेनं उधाण. अंबरनाथमध्ये मनसे उमेदवाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा, मित्र म्हणून राजेश वानखेडेंना नक्की मदत करणार, आमदार राजू पाटलांची भूमिका. दीपोत्सव कार्यक्रमात राजू पाटील वानखेडेंमध्ये गळाभेट. फडणवीसांकडून पुण्यात नाराजांच्या भेटीगाठी, इच्छुकांची भेट घेत फडणवीसांकडून नाराजांची मंथरणी, बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. योजनेतील आर्थिक लाभ निवडणूक आचारसंहितेमध्ये अडकल्याचा दावा शिंदेंनी फेटाळला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला, पण कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, शायना इन्सिनबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी अरविंद सावंतांकडून जाहीर माफी. एकीकडे अरविंद सावंत माफी मागतात, मात्र राऊत इम्पोर्टेड माल या वक्तव्याचं समर्थन करतात, उभाटा सेनानं अधिकृत भूमिका सांगावी, चायना एनसीनचा उद्धव ठाकरेंना सवाल. मी शिवाजी, अब्दुल सत्तार औरंगजेब, भाजप नेते रावसाहेब दानवे यांचं वादग्रस्त वक्तव्य, औरंगजेब काय बोलतो ते मला शिवाजीला कशाला विचारता, रावसाहेब दानवेंकडून अब्दुल सत्तारांना औरंगजेबाची उपमा.